नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज तुमचं या आपल्या आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल की जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वप्रथमच भेट देत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. कारण मित्रांनो, इथे सगळा तुम्हाला कंटेंट शेअर मार्केटचा बेसिक, टेक्निकल, फ्युचर, ऑप्शन्स, फंडामेंटल अशा साऱ्या गोष्टी एकाच जागेवर शिकायला मिळणार आहेत, तेही आपल्या फक्त मराठी भाषेत. त्यामुळे चला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला एक आज गोष्ट सांगणार आहे की मी बऱ्याच दिवसापासून सगळ्यांच्या मला कमेंट्स येत होत्या की डीमार्टची केस स्टडीबद्दल बोला. चला मित्रांनो, आज आपण पाहणार आहे रिटेल किंग डीमार्टबाबत. मित्रांनो, डीमार्टची सक्सेस स्टोरी काय, राधाकृष्ण दमानी आणि डीमार्ट हे नाव तर सगळ्यांनाच माहिती आहे. चला आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे डीमार्टचं आजचं जे एम्पायर आहे ते ओपन उभं झालेलं आहे आणि याच्यासाठी सगळ्या फंडामेंटली गोष्टी राधाकृष्ण दमानींच्या काही बायो आपण बघू की त्यांनी कशाप्रकारे याला बिल्डअप केलं. मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारणार आहे. जर समजा तुम्ही डीमार्टमधून खरेदी करताय आणि तुमची जी काही यादी बनवली की आज मला एक 2000 रुपयाचं एक सामान डीमार्टमध्ये जाऊन खरेदी करू न्यायचं आहे. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही सामान खरेदी करता त्यावेळी किती वेळा झालं की तुम्ही 2000 रुपयाचं बजेट घेऊन गेला होता आणि फक्त 2000 रुपयामध्येच तुमचं बजेट पूर्ण केलं. हां, 100% मी तुम्हाला सांगतो की 99% लोकांचं उत्तर असं असेल की आमचं जी खरेदी ती 2000 प्लॅन केला तर 2500 तर आपण कसेही करतो. मित्रांनो, हेच डीमार्टच्या सक्सेसची स्टोरी आहे. हेच डीमार्टच्या सक्सेसची कहाणी आपण आज सगळी डिटेल पाहणार आहे. व्हिडिओ सगळा पाहायचा आहे कारण खूप सारी माहिती तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शिकायला मिळणार आहे. याचा उपयोग तुम्ही डीमार्टचा अनालिसिस भविष्यामध्ये या शेअरचा किती फायदा तोटा राहील तसेच ह्या गोष्टींचा अभ्यास करून बाकीच्या कंपन्यांचाही तुम्ही एक व्यवस्थित स्टॉक स्टडी करू शकता. चला सुरू करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की राधाकृष्ण दमानी यांच्याबद्दल आपण बोलूया. राधाकृष्ण दमानी यांचा जन्म 1 जानेवारी 1954 झालेला आहे मित्रांनो आणि यांचं शिक्षण फक्त बीकॉम ग्रॅज्युएट आहेत. लक्षात ठेवा, एक बीकॉम ग्रॅज्युएट व्यक्तीने एवढं मोठं त्यांचं एम्पायर उभं केलं ही खूप खूप वाकण्याजोगी गोष्ट आहे. मित्रांनो, पैशाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर इंडियामध्ये थर्ड रिचेस्ट पर्सन आहेत राधाकृष्ण दमानी आणि वर्ल्ड वाईड त्यांचा 98 म्हणजे टॉप 100 त्यांचा नंबर लागतो. ही आपल्यासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे मित्रांनो. आणि आजच्या कंडिशनला त्यांची जी डीमार्ट आहे त्याच्या देशामध्ये 238 स्टोअर्स आहेत, लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर थोडं पुढे येऊया. मित्रांनो, आपण एक सांगेल की राधाकृष्ण दमानी यांचं नाव गेल्या वर्षी जो स्कॅम 1992 आला होता त्यानंतर थोडं चर्चेत आलं होतं की खूप गॉसिप्स चालत होते. तर मित्रांनो, नक्कीच राधाकृष्ण दमानी यांनी त्याची करिअरची सुरुवात एक ट्रेडर होते. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये त्या काळात एक बिअर कार्टल आणि बुल कार्टल होते. तर त्याचवेळी बुल कार्टल म्हणजे साहजिकच हर्षद मेहता हे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु जे बिअर कार्टल होतं त्याचा एक मुख्य भाग हे दमानी साहेब होते. यांनी त्यांची भरपूर कॅपिटल ही मार्केटमध्ये शॉर्ट पोझिशन्स उभ्या करून तयार केलेली मित्रांनो. परंतु काळ बदलला, त्यांना त्यांच्यानंतरनं समजलं की अशा प्रकारे आपण जास्त दिवस टिकू शकत नाही. कारण 1992 मनमोहन सिंगांनी जो अर्थसंकल्प आणला होता त्याच्यामध्ये नक्कीच आपली अर्थव्यवस्था खुली होणार होती खूप साऱ्या प्रमाणात आणि त्यांनी त्यावेळी एक व्हॅल्यू इन्व्हेस्टर व्हायचा विचार केला आणि आज ती गोष्ट त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरली. आता याच्यानंतरनं पुढची गोष्ट मित्रांनो, आता राधाकृष्ण दमानींच्या बाबत जर बोलायला गेलं तर तुम्हाला अगदी पब्लिकली शोअप कुठे दिसणार नाही. कुठं मोठमोठे इव्हेंट्स वगैरेमध्ये ह्या व्यक्ती हजेरी दाखवत नाही आणि राहणीमानी अतिशय साधा आणि सिंपल आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आता पाहूया डीमार्ट कशा प्रकारे तयार केले, हे झालं एक त्यांच्या बाबत. तर मित्रांनो, नॉर्मली जर सगळ्या गोष्टी बघायला गेलं आपल्याला तर आपल्याला याच्यामध्ये आता बघायचं काय तर डीमार्टची स्टोरी काय. मित्रांनो, राधाकृष्ण दमानी यांनी 1995 मुंबईमध्ये अपना बाजारची फ्रँचायसी घेतली होती की जे एक रिटेल मार्ट होतं, म्हणजे जसं आपण आता डीमार्ट आहे बरोबर, हे त्यांनी स्वतः सुरू केलं. त्याच्या आधी त्यांनी त्यांची सुरुवात केली होती अपना बाजार यांनी बरोबर, म्हणजे मार्केटमधून बाहेर पडले आणि जो काही पैसा कमवलेला होता तो सगळ्या चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केला आणि जो काही थोडाफार राहिलेला पैसा होता त्याच्यामधून त्यांनी एक फ्रँचायसी घेतली अपना बाजारची आणि ती मुंबईमध्ये चालवत होते. परंतु त्यांना 1995 असं दिसलं की ह्या फील्डमध्ये भविष्यात खूप सारा स्कोप आहे. त्यानंतरनं ते गेले अमेरिकेला. अमेरिकेमधील वॉलमार्ट हे नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल. वॉलमार्ट ही जगातील सगळ्यात मोठी रिटेल चेन आहे मित्रांनो. त्यांनी अमेरिकेला जाऊन
वॉलमार्टचा स्टडी केला, लक्षात ठेवा वॉलमार्टचा स्टडी केल्यानंतर ना त्यांना समजलं की या फील्डमध्ये आपण काहीतरी करू शकतो आणि 15 मे 2002 साली डीमार्टची त्यांनी स्थापना केली. मित्रांनो लक्षात ठेवा 15 मे 2002 ला डीमार्ट चालू झाला. अर्थातच मित्रांनो डीमार्ट हे जरी नाव आपण ऐकत असलो तरी एक ब्रँड नेम आहे. डीमार्ट ही कंपनी एव्हेन्यू सुपर मार्ट्स या नावाने रजिस्टर्ड आहे किंवा लिस्टेड आहे. बरोबर आता जाऊ थोडं पुढे. डीमार्टची आत्ताच्या कंडिशनला जर बघायला गेलं तर 238 स्टोअर्स ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत. इंडियामधली 30 शहरांमध्ये डीमार्ट कार्यरत आहे. 11 स्टेट्स म्हणजे 11 राज्य आणि 1 युनियन टेरिटरीमध्ये. बरोबर अशा प्रकारे हे डीमार्टचं सध्याचं कार्य चालू आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये डीमार्ट खूप वाईल्ड बिझनेस स्कोप आहे त्यांना इंडियामध्ये आणि नक्कीच ते त्याचा नक्कीच फायदा उठवतील. आता एक गोष्ट लक्षात ठेवता की डीमार्टचा मेन कॉम्पिटिटर कोण आहे तर लक्षात ठेवा सगळ्यांनी बिग बाजार हे नाव ऐकलं असेल. तर बिग बाजारचा जो काही आजची कंडिशन आहे साहजिकच डीमार्ट बरोबर कॉम्पिटिशन करू न शकल्यामुळे बिग बाजारला आजचा दिवस पाहावा लागला. आता आपण इथे बिग बाजारबाबत जास्त बोलणार नाही लक्षात ठेवा. आता आपण मेन आहे आपल्याकडे राधाकृष्ण दमानी यांची गोष्ट पाहतोय. आपण डीमार्टची स्टोरी पाहतोय. आता डीमार्टच्या स्टॉककडे येऊया. डीमार्टचा स्टॉक हा स्टॉक एक्सचेंजर म्हणजे NSE आणि BSEवर तुम्ही आम्ही ट्रेड करता इथे झाला 21 मार्च 2017 ला लिस्टिंग झालं. लक्षात ठेवा 21 मार्च 2017 ला याचं लिस्टिंग झालेलं आहे. याच्यानंतर ना त्याचं जे प्राईस कंपनीने लोकांना ऑफर केली होती ती होती फक्त 299 रुपये. मित्रांनो लिस्टिंगच्या दिवशीच याने 100+ लिस्टिंग दाखवलं होतं म्हणजे 100% जास्त लिस्टिंग गेन दिला होता. तो अप्रॉक्स 600 म्हणजे 600 रुपयाला ओपन झाला आणि मित्रांनो 600 रुपयापासून अगदी 5900 रुपयांचा जो हाय या ऑक्टोबर महिन्यात बनवला इथपर्यंत त्याने अतिशय छान रॅली दिलेली आहे. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण नक्कीच बघणार आहोत हे का झालं तर डीमार्टच्या बिझनेस मॉडेलमुळे. आता हे बिझनेस मॉडेल काय हे आपण पाहणार आहोत आणि शेवटी फंडामेंटलचा स्टडी करू आणि मग पाहूया नक्कीच फ्युचरमध्ये काय स्कोप आहे. बरोबर तर चला मित्रांनो हे झाली डीमार्टची स्टोरी आपण पाहिली. आता मी डीमार्टचं तुम्हाला थोडं बिझनेस मॉडेल सांगतो. डीमार्ट सक्सेसफुल काय याचं उत्तर मी थोडक्यात देतो. पहिली गोष्ट आहे कॉस्ट. लक्षात ठेवा कॉस्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण बऱ्याच वेळेला कॉस्टवरूनच सगळे बिझनेसची गणितं बिघडतात. तर मित्रांनो जे डीमार्ट आहे ते मेन फोकस असतो लेस एक्स म्हणजे खर्च कमी करणे आणि जास्तीत जास्त डिस्काउंट देणे. लक्षात ठेवा लोकांना अट्रॅक्ट करणे याच्यावर डीमार्टचा जास्त जास्त फोकस असतो. लक्षात ठेवा मेन असतो कॉस्टमध्ये. त्याच्यानंतर ना डीमार्ट जे ते जास्त खर्च कधी शायनिंग आणि ॲडव्हर्टायझिंगवर करणार नाही. लक्षात ठेवा म्हणजे काय डीमार्टमध्ये गेल्यावर तुम्हाला जे बघितलं तर नॉर्मल रॅक्स दिसते त्याच्यामध्ये सामान दिसेल आणि नॉर्मल त्यांची सिस्टीम म्हणजे अगदी झकपक जे असतं तशा प्रकारे कुठं केलेलं दिसत नाही डीमार्टमध्ये. का तर विनाकारण कॉस्ट. डीमार्ट कुठल्याही गोष्टीवर खर्च करत नाही. त्यांचा एक प्लॅन असतो की जास्तीत जास्त खर्च वाचवायचा लोकांना जास्तीत जास्त डिस्काउंट द्यायचा जेणेकरून लोक जास्तीत जास्त अट्रॅक्ट आपल्या बिझनेसकडे होतील. दुसरी गोष्ट येते लोकॅलिटी. लक्षात ठेवा मेन गोष्ट काय तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल तर डीमार्ट कधीच कोणत्याही मॉलमध्ये किंवा हाय कॉस्टली एरियामध्ये दिसणार नाही. मित्रांनो मला असेल तर सांगा कारण काय मित्रांनो डीमार्ट नेहमी ज्या अशा जागा ॲक्वायर करतं जे एक जागा विकत घेतं त्या एक तर जो सिटीमधला डेव्हलप होणारा एरिया आहे अशा ठिकाणी घेतं किंवा ज्या स्वस्तात मिळत आहेत अशा ठिकाणी डीमार्ट नेहमी जागा घेण्याचा प्रयत्न करत असतं. डीमार्ट ज्या जागा निवडतं त्या मोस्टली चिपेस्ट लँड्स असतात. त्याच्यानंतर ना लेस डेव्हलप एरिया म्हणजे एरिया मोठा आहे परंतु अजून डेव्हलप झालेला नाही अशा एरियामध्ये ते काय करतात त्यांचं डेव्हलपमेंट करतात. आणि मेन टू नियर एरिया म्हणजे नियर टू मेन एरिया म्हणजे तुमचा जो मुख्य बाजार आहे तो तिथून अगदी 5-6 किलोमीटरच्या अंतरावर असेल याचं डीमार्ट नक्कीच काळजी घेत असतं. लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट काय याच्यामध्ये तर डीमार्टच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ना मित्रांनो त्या मोस्टली रेंटवर कमी घेतं डीमार्ट किंवा नाही घेतं असं बोलला तरी चालेल. डीमार्ट स्वतःहून घ्यायलाच प्रयत्न करतं म्हणून तर डीमार्ट एवढ्या वर्षामध्ये 238 स्टोअर्स का झाले. खूप सारे स्टोअर्स उघडता आले असते परंतु डीमार्ट काय करतं स्वतः विकत घेईल जागा स्वतः डेव्हलप करेल त्यातून जो प्रॉफिट येईल तो दुसऱ्या स्टोअर्समध्ये इन्व्हेस्ट करेल. मग आज पहिल्यांदा एक स्टोअर आलं त्याच्यातून हळूहळू प्रॉफिट जनरेट करत त्यांना 4-5 वर्ष लागली दुसरे स्टोअर्स टाकायला. मग असं करत 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 लक्षात ठेवा जसे बाकीचे स्टोअर्स प्रॉफिट बनवायला लागले तसा त्यांचा प्रॉफिटॅबिलिटी वाढली आणि मग ते नंतर जागा घेऊन खरेदी करून त्याच्यावर स्वतःचं स्टोअर बांधायला लागले. याच्यामुळे फायदा काय तर जे डेप्ट आहे ते डीमार्टवर अगदीच निग्लिजिबल आहे मित्रांनो. ही झाली महत्त्वाची गोष्ट. आता मित्रांनो याच्यानंतर डीमार्टच्या 80%हूनही जास्त प्रॉपर्टीज आहेत ह्या ओन्ड आहेत स्वतःच्या मालकीच्या आहेत. लक्षात ठेवा भाड्याने घेतलेल्या नाही आहेत.
हे झालं डीमार्टचं लोकॅलिटीच्या बाबतीत. आता पाहूया मार्केटिंग कसं करतं डीमार्ट. तर मित्रांनो, जसं मी आधी बोललो की डीमार्ट शायनिंग मार्केटिंग याच्यावर करत नाही, किंवा जे लो कॉस्ट ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म्स आहेत की जसं बस स्टॉप्स वगैरे, इथे डीमार्ट कधीतरी तुमचे बॅनर्स दिसतील. खूप साऱ्या पेपरमध्ये खूप साऱ्या ॲडव्हर्टायझिंग डीमार्ट करत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट येते कस्टमर बेस, लक्षात ठेवा. आता कस्टमर बेस तर सगळ्यात महत्त्वाचा आहे, लोकांनी तिथपर्यंत जायला पाहिजे. आणि इंडियन लोकांची एक मानसिकता आहे, डिस्काउंट असेल की आपण खूप सारं जास्त घेतो, हे सगळेच आपण करतो आणि हेच आपल्या डीमार्टचं सक्सेसचं कारण आहे. आता एक लक्षात ठेवा, डीमार्टचा जो मेन फोकस असतो हा लोअर क्लास, मिडल क्लास, हायर मिडल क्लास आणि लोअर हाय क्लास, म्हणजे जे टॉप लेवलचे लोक आहेत त्यांच्यातले थोडा लो ग्राउंडचा प्लॅटफॉर्म असतो, त्यांच्यावर यांचा फोकस जास्त राहतो. एकदम हायर क्लासवर डीमार्ट कधीच फोकस करत नाही, त्यामुळे जे प्रोडक्ट्स असतील ते त्याप्रमाणेच त्यांनी ठेवलेले असतात, बरोबर. व्हॉल्यूम सेल्स, लक्षात ठेवा, व्हॉल्यूम सेल्स काय आहे, तर व्हॉल्यूम सेल्समध्ये डीमार्ट काय करेल, तुम्हाला थोडं जास्तीत जास्त डिस्काउंट द्यायचा प्रयत्न करेल. म्हणजे डीमार्टचं म्हणणं आहे की तुम्ही एक बिस्किटऐवजी 5 बिस्किटच्या पुढे घेऊन जा, कारण डीमार्टला त्याच्यातून त्यांचा प्रॉफिट मिळणार आहे. एक बिस्किटच्या पुड्यामधून 1 रुपया मिळवेल, त्यापेक्षा एका पुड्यावर तुम्हाला 20% डिस्काउंट देईल, म्हणजे 20 पैसे ॲडिशनल डिस्काउंट देईल, जेणेकरून अजून तुम्ही 5 पुढे घ्यावे. एक एक्झाम्पल देतो, बरोबर. हे अशा प्रकारे झालं त्यांचं कस्टमर बेस सिलेक्शन मॉडेल आहे, बरोबर. आता स्लॉटिंग फीज खूप महत्त्वाची, लक्षात ठेवा. डीमार्टमध्ये तुम्ही जे स्लॉट्स बघता, म्हणजे तुम्ही पाहता की रॅक्स असतात, त्याच्यावर विविध कंपन्यांचे प्रोडक्ट्स ठेवलेले असतात, तर जे फ्रंटलाईनला जेवढे पण रॅक्स असतील त्याच्यामधून ही डीमार्ट पैसे कमवतो, स्लॉटिंग फीज घेतो. म्हणजे तुमचा प्रोडक्ट जर तुम्हाला डीमार्टमध्ये ठेवायचा आहे तर तुम्ही स्लॉटिंग फीज दिली पाहिजे, बरोबर. किंवा जर तुम्हाला तुमचा प्रोडक्ट जास्त खपवायचा आहे तर डीमार्ट तुम्हाला सरळ जास्तीत जास्त डिस्काउंट मागतो, कारण त्यांना माहिती आहे जर तुम्ही जास्त डिस्काउंट दिला तर तुमचं प्रोडक्ट पण जास्त खपणार आहे, बरोबर. ही झाली डीमार्टची मॉडेल. आणि सरळ शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, बिझनेस टू बिझनेस त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. म्हणजे तुम्ही एक बघितलं तर बाकीचे बिझनेस काय करतात, एखाद्या वेंडरकडून माल घेतला तर सर्वसाधारणपणे त्यांचं पेमेंट करायला 1 ते 2 ते 3 महिन्यापर्यंत वेळ लावतात. डीमार्टला जर तुम्ही माल देत आहे तर 15व्या दिवशी डीमार्ट तुमचं पेमेंट करून टाकतं. याच्यामुळे मॅन्युफॅक्चरर्स काय करतात, पैसा पण लवकर येते, त्यामुळे डीमार्टलाही जास्तीत जास्त डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करतात. ही डीमार्टची खूप जमेची बाजू आहे की जी मार्केटमध्ये ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांनाही जमलेली नाही, लक्षात ठेवा. हे खूप सारं महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही जर लोकॅलिटी, समजा आपण पुण्यात आहे किंवा तुम्ही मुंबईमध्ये, तर तुम्ही आता पुण्यात राहताय तर पुण्यामधल्या लोकली फेमस गोष्टी कोणत्या आहेत ह्या तुमच्या डीमार्टमध्ये गेल्यावर तुम्हाला मिळतील. म्हणजे असं महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही जावा, तुम्ही मैसूरमध्ये गेला तर तिथे कोणत्या गोष्टी फेमस आहेत हे डीमार्टमध्ये मिळतं. ज्याच्यामुळे काय होतं की पब्लिकला त्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात, त्यामुळे पब्लिक ही डीमार्टमध्ये जाऊन त्या गोष्टी खरेदी करायचा नक्कीच प्रयत्न करत असतं. तर आशा करतो मित्रांनो, हे झालं डीमार्टचं मॉडेल. कसं वाटलं हे खूप महत्त्वाचं आहे, खाली मला कमेंट द्यायची आपल्या सगळ्यांनी. आता थोडं पुढे जाऊ, बिझनेस मॉडेल समजलं, आता थोडं आपण फंडामेंटल्स बघूया. लक्षात ठेवा, आता मित्रांनो एक गोष्ट मला सांगा, फंडामेंटलचा ज्यावेळी विचार येतो, तुम्हाला माहिती आहे का डीमार्टचे कॉम्पिटिटर्स कोणते आहेत ते? तर बऱ्याच लोकांचं उत्तर नाही असं असेल का, तर आपल्याला माहीत नाही की डीमार्टचा मेन कॉम्पिटिटर कोण आहे. आपल्याला बघता बिग बाजार एवढंच नाव माहिती आहे, छोटे मोठे अनलिस्टेड कॉम्पिटिटर्स खूप असतील, बरोबर. छोटे मोठे मॉल जे मार्केटमध्ये लिस्ट नाहीत, परंतु जे लिस्टेड आहेत एक्सचेंजवर, हे कोणते कोणते आहेत, तर साहजिकच आहे. आपण पहिल्यांदा नाव घेऊ अवेन्यू सुपरमार्ट, म्हणजे स्वतः डीमार्ट. त्याच्यानंतर ना ट्रेंड. आता ट्रेंडचा बाबत बोलायला गेलं तर ट्रेंडमध्येही राधाकृष्ण दमानी यांची इन्व्हेस्टमेंट आहे, ही खूप जमेची बाजू आहे. त्याच्यानंतर व्ही मार्ट रिटेल, अरविंद फॅशन्स, बऱ्यापैकी लोकांनी नाव ऐकलं असेल, फ्युचर रिटेल अर्थात बिग बाजार, फ्युचर रिटेल हे बिग बाजारची कंपनी आहे, स्पेन्सर्स लिमिटेड हे बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, किंवा स्पेन्सर्स रिटेल हे असं एक नाव आहे त्याच्यामध्ये, आणि ओसिया हायफर रिटेल. ही असे डीमार्टचे कॉम्पिटिटर्स आहेत रिटेल मार्केटमधले, की जे आपल्या एक्सचेंजवर लिस्टेड आहेत. परंतु मित्रांनो एक सांगू गोष्ट महत्त्वाची, की याच्यापैकी फक्त डीमार्टच अगदी लो डेप्ट असलेली कंपनी आणि सक्सेसफुल बिझनेस मॉडेल आहे. त्याच्यानंतर ट्रेंड वगैरे आहेत, परंतु आपण ते पुढच्या भागामध्ये कधीतरी याच्यावर चर्चा करूया, बरोबर. समजलं तुम्हाला डीमार्टचे कॉम्पिटिटर्स कोणते आहेत, याच्याने तुम्हाला माहीत होते का, मला कमेंटमध्ये कळवा. आता याच्या पुढे जाऊ. आता मला मेन मुद्दा येतो की फंडामेंटल गोष्टी ज्यावेळी पण आपण बघू त्यावेळी आपल्याला त्याचे काय प्रॉफिट्स वगैरे बनवायचे आहेत, हे गोष्टी बघायचे. तर मित्रांनो सर्वप्रथम याच्या आधी मी तुम्हाला सांगेन होल्डिंग्स, डीमार्टचं होल्डिंगचं पॅटर्न कसं आहे, स्ट्रक्चर कसं आहे. मित्रांनो जे प्रमोटर आहेत, म्हणजे राधाकृष्ण दमानी आणि फॅमिली मेंबर्स यांच्या नावावर जवळपास 74.99% शेअर्स, म्हणजे अप्रॉक्स 75% शेअर्स राधाकृष्ण दमानी आणि फॅमिली किंवा त्यांच्या छोट्या मोठ्या कंपन्या यांच्याकडे होल्डिंग आहे. FIIs, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स,
यांच्याकडे डीमार्टचे 9.95% शेअर्स आहेत. DIIs डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल शेअर्स म्हणजे देशांतर्गत ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडे आहेत 6.78% शेअर्स, म्हणजे जसं की म्युच्युअल फंड्स वगैरे यासारखे. आणि तुमच्या माझ्यासारखं पब्लिक आहे यांच्याकडे डीमार्टचं होल्डिंग किती आहे माहिती आहे, 8.29% फक्त आपण होल्ड करतो. लक्षात ठेवा, म्हणजे आपला खूप सारा कमी हिस्सा पब्लिकडे आणि प्रमोटरचं होल्डिंग कंपनी जास्त असणे नेहमी जमेची बाजू असते. हे नेहमी अनालिसिस करताना लक्षात ठेवा. आणि त्यातल्या त्यात जर कंपनी डेट फ्री असेल तर ते अजूनही चांगलं आहे, बरोबर. आता थोडं प्रॉफिटेबिलिटी पाहूया. डीमार्ट लिस्टेड झाला 2017 पासून, तर ही कंपनीचा 2012 पासूनची आणि 2021 पर्यंतचा प्रॉफिटेबिलिटी बघितली तर अगदी इन्क्रीजिंग आहे. तुम्हाला जो मी ग्राफ दाखवतो याच्यामध्ये अगदी 2012 साली कंपनीचा जो सेल्स होता, बरोबर, आता मी सर्वांना सेल्स बाबत बोलतो, जो सेल्स होता तो 2012 साली अगदी 2200 करोड रुपयांचा होता, तो आजच्या कंडिशनला 24,000 कोटीच्या घरात आहे. लक्षात ठेवा, इतका चांगला सेल्स कंपनीने अगदी इयर बाय इयर वाढवत नेलेली ती अगदी जमेची बाजू आहे. प्रॉफिटची गोष्ट बघायला गेला तर 2060 साली डीमार्टचा प्रॉफिट फक्त 60 कोटी रुपये होता, तो आज 2021 साली 1374 म्हणजे अप्रॉक्स 1400 कोटींच्या आसपास आहे. साहजिकच कोरोनामुळे गेल्या वर्षी थोडी झळ बसली होती, परंतु कंपनी पुन्हा पूर्वपदावर अगदी चांगला परफॉर्मन्स करत आहे. लक्षात ठेवा, आता येतो CAGR कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न, कंपनीने किती दाखवलेला आहे. मित्रांनो, डीमार्टचा जो CAGR आहे तो मागच्या 3 वर्षाचा किती आहे माहिती तुम्हाला, तर 59% CAGR हा डीमार्टचा आहे. म्हणजे 59% नेत्याने त्यांनी ग्रोथ दाखवलेली आहे. आणि मागच्या 1 वर्षाचा जर तुम्ही विचार करताय तर 115% डीमार्टने त्याची ग्रोथ दाखवलेली आहे. म्हणून तर आपण त्याचा शेअर आज 5,900 रुपयाचा हाय करून आता थोडा करेक्शनमध्ये आहे, बरोबर. आता थोडं जाऊ प्रॉफिटेबिलिटीबद्दल. प्रॉफिट जर आपण बघितलं तर कंपनीने मागच्या 5 वर्षामध्ये 28% प्रॉफिट ग्रोथ दाखवलेली आहे. मित्रांनो, खूप चांगली ग्रोथ आहे. आणि मागच्या 3 वर्षात जर बघितलं तर 12% ग्रोथ आहे. मित्रांनो, अतिशय चांगली ग्रोथ आहे इथे. मित्रांनो, जर विचार केला ऑल ओव्हर गोष्टीचा तर डीमार्ट हे एक सक्सेसफुल प्लॅटफॉर्मवर चाललेला आहे. आता मित्रांनो, त्याच्या थोडं पुढं जातो, थोडं टेक्निकलबद्दलही मला बोललं पाहिजे. हा जो स्क्रीनवर चार्ट दिसतोय तो सगळा डीमार्टचा आत्ताचा मागच्या 4 वर्षामधला चार्ट आहे. डीमार्ट लिस्टिंग झाल्यापासून त्याची जी 600 रुपयाची किंमत होते तिथपासून 5,900 रुपयांपर्यंत त्याचा अगदी छान प्रवास कंपनीने दाखवलेला आहे. आणि स्टेप बाय स्टेप 45 डिग्रीच्या अँगलमध्ये कंपनीने तिची ग्रोथ दाखवली. म्हणजे काय तर टेक्निकलीही कंपनीने चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे. ही आपल्यासाठी खूप खूप जमेची गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्या गोष्टी संपल्या, तुम्हाला कळलं कशाप्रकारे राधाकृष्ण दामानी, कशाप्रकारे फंडामेंटल्स आहेत, कशाप्रकारे टेक्निकल आहे. मित्रांनो, साहजिकच आहे, तुम्हाला जर विश्वास आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये रिटेल सेक्टर आहे ग्रो होणार आहे, आपला जो रोजच्या रोज दैनंदिनी खर्च आहे तो कधी संपणार नाही सगळ्यांना माहिती आहे, तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, हा मी सल्ला देत नाही, परंतु डीमार्ट ही एक मल्टीबॅगरमधली कंपनी आहे. खूप सारा मोठा प्रवास अजून डीमार्टला करायचा आहे. आज तुम्ही बोलता की बजाज फायनान्स एवढा झाला, नक्कीच मी प्रत्येक वेळी सांगत आलो की त्या कॅटेगरीमधलीच कंपनी त्याप्रमाणे ग्रोथ दाखवणार आहे, परंतु तुम्ही स्वतःचं अनालिसिस करायचं आहे. मी सांगतोय म्हणून कोणतीही गोष्टीवर तुम्ही डिसिजन नका घेऊ, आधी स्वतःचंही अनालिसिस करा. अशा प्रकारे होती मित्रांनो डीमार्टची केस स्टडी. तुम्हाला कशा प्रकारे वाटली हे कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला काय वाटते पुढच्या 10 वर्षामध्ये डीमार्टची प्राईस कुठपर्यंत जाऊ शकते, मला थोडं कमेंटमध्ये कळवलं तर खूप छान होईल, मलाही आवडेल. तसेच मित्रांनो, ज्यांना आमचे वर्कशॉप्स किंवा ऑनलाईन कोर्सेस जॉईन करायचे त्यांच्यासाठी ऑप्शन आहे. ऑनलाईन कोर्स तुम्ही घर बसल्या शिकू शकता, कुठूनही पाहू शकता तुमचा मोबाईल लॅपटॉप. आणि ज्यांना ऑफलाईन कोर्सेस करायचे त्यांच्यासाठी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर असे 3 ऑप्शन उपलब्ध आहेत. तुम्ही चला तुमच्या तारखा फायनल करा. मुंबईमध्ये मी येतोय 31 ऑक्टोबरला, कोल्हापूरमध्ये येतोय पुढच्या महिन्यामध्ये, आणि जो आहे पुणे त्याच्यामध्ये पुन्हा आपण 4 आणि 5 डिसेंबरला भेटतोय. वीकमध्ये तुमचं जर काही इच्छुक असाल तर खाली कमेंटमध्ये जाऊन तुमची माहिती कळवा. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि शेवटीची गोष्ट, तुम्हाला या सोडून आणखी कुठल्या कंपनीचा केस स्टडी पाहिजे असेल तर मला कळवायला विसरू नका. नक्कीच मलाही एखाद्या कंपनीवर तुमचे जास्त वोट्स आले, जास्त कमेंट्स आले तर त्याची मी केस स्टडी तुमच्यासाठी बनवून लवकरच देईल. थांबतो इथे मित्रांनो, धन्यवाद.